नमस्कार 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 वेलकम 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 जमलेल्या माझ्या सर्व समस्त शिक्षक बंधू भगिनींचं प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांच विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं सर्व माझ्या हितचिंतक आणि शुभचिंतकांचं सर्वप्रथम मी आपल्या या आजच्या कोर्सच्या पहिल्या दिवशी सहर्ष आणि हार्दिकाचं स्वागत करतो तीन दिवस चालणाऱ्या या अपूर्व अशा संधीचा लाभ घेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्याला अप्लाय केलं याला आज उपस्थित राहून हा सेशन अटेंड करत आहेत किंवा जे रेकॉर्डेड पाहत आहेत ते सर्वांचेच सर्वप्रथम मी मनपूर्वक आणि हार्दिकांनी सहर्ष 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 असं आभार मानतो आज जे तुम्ही बघणार आहात ते अपूर्व तर असणारच आहे म्हणजे याच्या अगोदर कधीही बघितलं नाही असंच असणार आहे परंतु त्याचा वापर केल्यानंतर त्याचे तुम्हाला ज्यावेळेस बेनिफिट्स मिळतील त्यावेळेसच खरं या कोर्सचं सार्थक झालं असं मी समजेन तर पाहूया विदाऊट जस्ट स्पेंडिंग मच मोर टाइम इन इंट्रोड्युसिंग द टॉपिक लेट मी स्टार्ट विथ दी शेअरिंग द स्क्रीन आय विल स्टॉप माय व्हिडिओ फर्स्ट ऑफ ऑल अँड आय विल शेअर माय स्क्रीन माझी स्क्रीन तुम्हाला सर्वांना दिसत असेलच जर स्क्रीन दिसत असेल ऑडिओ स्पष्ट येत असेल तर लगेच येस म्हणा आपण पुढे जाणार आहोत लगेच इज इट क्लिअर माझी स्क्रीन दिसत येत सर्वांना येस सर येस सर ओके ओके फाईन आता मी काय करतो या ठिकाणी वन मिनिट आता हे सगळं याच्यामध्ये टाकतो आणि पहा तुम्हाला मेल आलेला असेल मी तुम्हाला त्याबद्दल नंतर बोलणार आहे हे जे काही इन कंटेंट मटेरियल जे स्टफ मी तुम्हाला देणार आहे त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला अशा प्रकारचं एक पीडीएफ असेल कॉन्टेंट मटेरियल स्टफ्स ही पीडीएफ तुम्हाला ओपन करायची आहे तुमच्या मेलला आलेली आहे ज्यांना आलेली नसेल त्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करावा दहा जण असे असतील की ज्यांना आलेलं नसेल कारण त्यांनी गुगल फॉर्म भरलेला नाहीये त्यांना मी हा दाखवणार आहे की कसं याला ऑपरेट करायचं कसं युज करायचं कसं ओपन करायचं ते दाखवणार आहे ओके तर सर्वप्रथम पहा या पद्धतीनं अशी एक पीडीएफ फाईल असेल आणि त्या पीडीएफ फाईलला इथं क्लिक इयर म्हटलेलं आहे बघा ओके या क्लिक इयरला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला डायरेक्ट एक ड्राईव्हची लिंक जाईल ड्राईव्हची आणि त्यामध्ये हे पाच मोठे फोल्डर्स आहेत प्रत्येक फोल्डरमध्ये एक वेगळी पॉवर आहे प्रत्येक फोल्डर मध्ये काय खजाना लपलाय काय नजराना लपलाय काय आहे त्यामध्ये त्या, त्या सर्वांचा जर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल आणि ते पहाल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला याचे फायदे लक्षात येतील पहा ते फोल्डर जो आहे एक फोल्डर तुम्ही डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीने एक फोल्डर तयार करा जीडी व्ही पॅकेज म्हणजेच ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग पॅकेज त्यामध्ये सुरुवातीला एक जायजेन्टिक पीपीटी नावाचा फोल्डर आहे तो नंबरला अॅकॅडमिक फॉन्ट्सचा फोल्डर आहे तीन नंबरला फाईव्ह म्हणजे पाचशे पेक्षा जास्त जे जा आहे ते फेस्टिवलचे आहे त्यामध्ये त्यानंतर इथं जीडी पॅकेज टू आहे हे तीन मिळून जी डी पॅकेज वन आहे आणि हा जो जीडी पॅकेज टू आहे त्यामध्ये भरपूर काही मटेरियल तुम्हाला यामध्ये वापरायला मिळणार आहे देवनागरी फॉन्ड्स आहेत मराठी फॉन्ड्स आहेत पन्नास पेक्षा जास्त जे जा मराठी फॉन्ड्स मी तुम्हाला म्हटलेले ते कसे वापरायचं काय वापरायचं ते मी उद्या सांगेन सध्या आज मी तुम्हाला पीपीटी बद्दल सांगणार आहे जायजेन्टिक पीपीटीचा वापर कसा करायचा आणि परत हे एक ऍडिशनल तुम्हाला हंड्रेड एच डी एमल्स दिलेले आहेत त्याचा तुम्ही कोटेशन साठी वगैरे वापर करू शकता असो आता सध्या जायजेंटिक पीपीटी जो एक नंबरचा जो काही फोल्डर दिसतोय तुम्हाला जायजंटिक यामुळे कारण भली मोठी पाच हजार स्लाइडची एकच पीपीटी यामध्ये मी तयार केलेली आहे बघा पाच हजार स्लाइडची जर गिनीज बुक किंवा लिमका बुक मध्ये जर याची नोंद झाली तर नक्कीच त्याला आपल्याला अवॉर्ड मिळण्याची शक्यता आहे पाच हजार स्लाइडची एक पीपीटी किती स्लाइडची आहे ती पाच हजार सतरा स्लाइडची पण त्याला फोल्डर फोल्डर मध्ये सुद्धा तयार केलेला आहे मी तुम्हाला जर एकच पीपीटी पाहिजे असेल तर ही जॅजेंटी पीपीटी ओपन करा याचं प्रॉपर्टीज जर मी तुम्हाला दाखवले तर तुमच्या लक्षात कि येईल की ही किती मोठी पीपीटी आहे ती यामध्ये पहा लेट मी क्लिक ऑन दीस प्रॉपर्टीज आणि यामध्ये पहा दोनशे एकाहत्तर ची फक्त एकच पीपीटी आहे ओके म्हणजे जवळजवळ अर्धा जी बी इथं ते पूर्ण झालेली आहे ओके एक पीपीटी पण तुम्हाला थोडस सोयीस्कर व्हावं वापरण्यासाठी म्हणून हे बघा ऑल पीपीटीज ऑफ इन्फोग्राफिक्स मी ते दिलेलं आहे इन्फोग्राफिक्स नावाचा फोल्डर असेल म्हणजे सुरुवातीला काय करायचं तुम्हाला पहा हे जायजेंटिक पीपीटी डाउनलोड करून घ्या तो फोल्डर तर फोल्डर नंतर हे ऑल पीपीटीज ऑफ इन्फोग्राफिक्स मध्ये जावा त्याच्यानंतर इन्फोग्राफिक्स मध्ये जावा आणि परत ए टू झेड बघा तुमचा एजेंडा म्हणजे एमची जर पीपीटी बनवायची असेल एजेंडा काय आहे तुमचा त्याच्यावर बनवायचा असेल किंवा अॅरो इन्फोग्राफिक्स आहेत बघा बघायचं बॅनर डायग्राम्स आहेत बॅनर इन्फोग्राफिक्स आहेत बॅनर टाईपचे टेम्पलेट्स आहेत म्हणजे प्रत्येकामध्ये प्रत्येक कोणतेही पीपीटी तुम्ही ओपन करा फोल्डर ओपन करा त्यात तुम्हाला रेडीमेड इन्फोग्राफिक्स वापरायला मिळतील खाली हाऊ टू एडिट वगैरे ते सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे कसं करायचं काय करायचं ओके तुम्ही कोणत्याही मध्ये जावा इव्हन मध्ये जावा बघा इथं ऑदर्स मध्ये जरी गेलात तरी त्यामध्ये सुद्धा आहे म्हणजे कोणताही फोल्डर तुम्ही असा युजलेस ठेवू नका प्रत्येक फोल्डरचा वापर करा प्रत्येक फोल्डरमध्ये पीपीटीज आहेत फॉर एक्झाम्पल बघा पहिला ओपन करून दाखवतो मी इथं यामध्ये गुगल स्लाइड आहे की नोट आहे पॉवर पॉईंट मध्ये जायचं आहे तुम्हाला कशामध्ये जायचं आहे पॉवर पॉईंट मध्ये त्यामध्ये बघा यामध्ये एजेंडा नावाची पीपीटीज आहे ओके आता त्यानंतर बघा पुढे मी दाखवतो तुम्हाला यामध्ये फॉर एक्झाम्पल याचं क्रिएशन वगैरे आपण बघणार आहोत परवा बट uh, तुम्हाला हे सगळं मटेरियल मिळालेलं आहे की नाही तुम्हाला ओपन होत आहे की नाही या गोष्टीसाठी आपण आजचा दिवस इथं खर्चलेला आहे ओके okay, आता पहा यामध्ये सुरुवातीला मटेरियलचं मेल तुम्हाला मी दिलेलं आहे पण ज्यांना मिळालेलं नसेल त्यांच्यासाठी मी uh, व्हॉट्सअपला सुद्धा मी पाठवेन डोंट वरी अबाउट इट आता बघा ज्यांनी अजूनही यामध्ये ऑल इन वन ग्रुप मधून ऍडमिशन न घेतलेले जर आलेले असतील तर त्यांना हे फक्त बघायला मिळणार आहे वापरायला मिळणार नाहीये कारण मी ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांनाच तो पाठवलेला आहे मटेरियल सगळं आता बघा मध्ये जर तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये सुद्धा एरोज टाईपचे बघा ऍरोज टाईपचे सुद्धा यामध्ये पीपीटीज कसे आहेत ते दाखवतो मी तुम्हाला हे पहा हे तुम्हाला अॅनिमेट करता येते फुल्ली एडिटेबल आहेत फॉर एक्झाम्पल अॅनिमेट तुम्ही करा कसंही करा आ, हे एरो टाईपचे सगळे पीपीटीज आहेत तुम्हाला याचा छान असा वापर करता येणार आहे हे तुम्हाला रेडीमेड तयार करून देण्यात आलेलं आहे त्यामुळं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला टेन्शन यामध्ये मात्र नाहीये काही अॅनिमेटेड पीपीटी सुद्धा आहेत बघा यामध्ये मुद्दे तुम्हाला बदलायचे असतील तर तुम्ही बदलू शकता वगैरे सध्या मी तुम्हाला वेगवेगळे वे ओपन करून दाखवतो ते पहा यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे हे टेक्स्ट रिप्लेस करायचं आहे तुम्ही इझिली त्याला एडिटेबल आहे फुल्ली एडिटेबल आहे आयकॉन चेंज करा टेक्स्ट चेंज करा एखादा पिक्चर टाका ही पीपीटी तुमच्या मालकीची झालेली आहे आता ओके त्यामुळे तुम्ही काहीही करू शकता तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेतलं त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचं यामध्ये अभिनंदन करतो तुमचे आभार मानतो आणि याचा वापर तुम्हाला नक्कीच होणार आहे आता पहा पुढे जर आपण बघितलं ट्री डायग्रामची जर पीपीटी ओपन केली यामध्ये तर त्याही मध्ये तुम्हाला तुमच्या अकॅडमिकसाठी अभ्यासासाठी जे वेगवेगळे जे मुद्दे असतात त्याचं सादरीकरण तुम्हाला एक परिणामकारक पद्धतीनं जे आहे ते सादर करता येणार आहे ओके याचाही वापर पहा यामध्ये कसा करायचा आहे सुंदर पद्धतीनं याचं जे आहे तुम्हाला रिडी तयार करून दिलेलं आहे फक्त तुम्हाला जे टॉपिकचं नाव असेल जे काही नाव असेल ते तुम्ही टाकू शकता समजा सहा मुद्द्यांचा तो पॉइंट आहे तर त्यासाठी तर तुम्ही टाकू शकता ओके कसं चेंज करायचं काय करायचं दाखवतो पहिला एक दोन तीन पीपीटीज ओपन करून दाखवतो त्यामुळं तुम्हाला जास्त काही करायची जा, गरजच नाहीये फक्त टेक्स्टिंग करायची तुम्हाला टेक्स्टिंग करायची टायपिंग करायची आहे ओके तर इकोलॉजीशी रिलेटेड आहे मार्केटिंगशी रिलेटेड शॉपिंगशी रिलेटेड आहेत ओके okay, टीमवर्कशी रिलेटेड आहेत म्हणजे असं नाही की त्या टॉपिक त्या, त्या, बद्दलच त्यामध्ये तुम्ही काम करत असावं सगळं पाच हजार हे जे स्लाइड्स आहेत ना कशामध्ये चाळीस कशामध्ये पन्नास असे असे वेगवेगळे वे, वे, स्लाइडस आहेत फोल्डर वाइज तुम्हाला करून दिलेलं आहे म्हणजे तुम्ही मार्केटिंग किंवा कॉमर्स फील्ड मध्ये असावं असं काही नाही याचा वापर तुम्ही करू शकता ते पहा याचा वापर तुम्ही कुठेही करू शकता फक्त तो वापर तुम्हाला करता आला पाहिजे हे तर महत्वाचं आहे ठीक आहे आता मिक्सडमध्ये सुद्धा तुम्ही गेला अदर मिक्स ज्याच्याकडे आपल्याला लक्ष जात नाही त्याही पीपीडीज तुम्हाला मी ओपन करून दाखवतोय मध्ये एवढी मजा आहे त्याही मध्ये एवढं जे आहे ते तुम्हाला करण्यासारखं बघण्यासारखं आहे ओके हे तुम्हाला क्रिएट करून दिलेलं आहे तुमचा वेळ वाचवण्यासाठी बाकीचं आपण कसं करायचं कसं बनवायचं तेही आपण बघत असतोच परंतु अनेक प्रकारचे जे आहेत यामध्ये प्रेझेंटेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता एक झालं आज फक्त मी तुम्हाला जायजेंटिक बद्दल दाखवतोय फॉन्ट फॉन्टबद्दल वगैरे 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 ते माहिती हळूहळू येणारच आहे पहिल्यांदा सर्वांपर्यंत पोहोचलंय का नाही ते आपल्याला यामध्ये पाहणं गरजेचं आहे सुरुवातीला ओके ते बघा ऑप्शन वन एका ऑप्शन मध्ये दोन ऑप्शन असतील त्याच्यामध्ये असेल तर ही पीपीडी तुम्ही इझिली वापरू शकता ते हे फुल्ली अॅनिमेटेड आहे बघा ऑटोमॅटिक तुम्हाला जे आहे ती तुम्हाला ला ऍनिमेशन देण्यासाठी जो सुद्धा वेळ लागणार आहे तो सुद्धा यामध्ये इथं वाचला जाणार आहे इथं डायग्राम आहे तर तेही तुम्हाला यामध्ये चांगलं करता येत आहे ओके अनेक असे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल सपोज शहा मुद्द्यांचं काही आहे इथं काही तुम्हाला अवॉर्डस काही द्यायचं आहे दाखवायचं आहे तुमची एखादी स्पर्धा किंवा ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे तर त्याबद्दलचही यामध्ये माहिती आहे म्हणजे एकशे त्रेपन्न मिक्स मध्ये जे आहे ते जवळजवळ अशा पद्धती बघा की स्ट्रॅटेजी तुम्हाला एखाद्या तुमच्या प्लॅनिंग बद्दल सांगायचं आहे प्रेझेंटेशन द्यायचं आहे किंवा एखाद्या मुद्द्यामध्ये एवढे आठ दहा पॉइंट आहेत तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे खूप छान पद्धतीने वापरू शकता फॉर एक्झाम्पल याला स्क्रीन केलं मी हे बघा जसं जसं क्लिक करत जाणार आहे तसं तसं जे आहे ते जाणार आहे तुम्हाला फक्त जे आहे ते, ते मला काय करायचं आहे हे टेक्स्टिंग जे चेंज करायची आहे फॉर एक्झाम्पल मला यामध्ये काय द्यायचं आहे ओके काय ऑफर आहे मला असं टाकायचं मी सिम्पली याला सिलेक्ट करून फक्त इथं ऑफर असं मी टाकून इथं सपोज फॉर एक्झाम्पल ऑफर क्लोजेस सून ऑफर okay, लवकरच संपत आहे नंतर कुणी आलं तरी ऑफर मिळणार नाही ज्याने ज्यांनी वेळेच्या अगोदरच ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांचा मात्र पूर्ण फायदा करून देण्यासाठी मी पूर्ण कटिबद्ध या ठिकाणी आहे ओके okay, याला इथं मी म्हणणार आहे ई कॉन्टेंट बघा या पद्धतीने याला मी होल्ड करू शकतो काही तुम्हाला एडिट करायचे करा यामध्ये तुम्हाला पहिला मुद्दा फक्त रिप्लेस करायचा आहे यामध्ये काय मी देणार आहे पाच पेक्षा जास्त असणारे स्लाइड्स यामध्ये देणार आहे मी तर चेंज करतोय ओके पाच हजार प्लस स्लाइड अॅनिमेशन तयार आहे क्राफ्टिंग तयार आहे ट्रान्झिशन तयार आहे सगळं आहे फक्त तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुम्हाला काय तुम्हाला दाखवायचं आहे काय करायचं आहे ते फक्त बदलायचं आहे की नाही थोडस अमेझिंग हे सांगा बरं हे बघा या पद्धतीनं फाय हजार स्लाइड्स आता खाली त्याचं सब डिस्क्रिप्शन लिहायचं असेल तसे लिहू शकता आयकॉन तुम्ही वाटलं तरी ते चेंज करू शकताय पाच हजार स्लाइड देणार आहे तुम्हाला मी शंभर पेक्षा जास्त असणारे युनिक इंग्लिश फॉन्ट्स देणार आहे ओके okay, शंभर प्लस युनिक फॉन्ड्स तेही मी तुम्हाला दाखवतो आणि प्लस मराठी फॉन्ट्स सुद्धा आहेत यामध्ये कारण मराठी फॉन्ड आपल्याकडे खूप कमी असतात पण कॅलिग्राफीचे फॉन्ट्स जाड जुड असे दिसणारे फॉन्ड्स ओके ते फॉन्डस सुद्धा यामध्ये याच याच्यामध्ये तुम्हाला मी देणार आहे ओके हे सगळे शंभर प्लस फॉन्ड्स आहेत इंग्लिश फॉन्ड्स पन्नास प्लस असे पन्नास पेक्षा जास्त जे आहेत जवळजवळ तुम्हाला काय आहेत मराठी फॉन्ड्स याच पॅकेज मध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत म्हणजे मला वाटतं जास्त तुम्हाला जास्त आता मी आपण थोडा महिना दोन महिना आता गॅप असणार आहे कारण ऍडोप प्रीमियर प्रो नावाचा ऍप्लिकेशन आपण घेऊन येणार आहोत मे महिन्यामध्ये तोपर्यंत याचा वापर तुम्ही सर्वांनी करावा तुमच्या सगळ्या जी ई साहित्याची जी गरज आहे ई साहित्याची जी भूक आहे ती भूक मात्र यातून तुमची तुम मिटली जाणार आहे ओके हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगत आहे पहा यानंतर पन्नास प्लस मराठी फॉन्ट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे बॅकग्राऊंड इमेज सुविचार बॅकग्राऊंड इमेज सुद्धा भरपूर आहेत म्हणजे तुम्हाला एखादा बनवायचं आहे मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला तयार करता येतंय असेही काही आहेत यामध्ये गोष्टी जे जो पॅकेज टू आहे ना तर थोडस ब्लॅक करतो मी थोडस याला इथं ओके बॅकग्राऊंड इमेजेस त्यानंतर फेस्टिवल पोस्टर्स आहेत बघा फेस्टिवल पोस्टर्स बद्दल आपण बोलूया पण हळूहळू जाऊया आपण कारण परत तुमची खिचडी व्हायला नको असं हे नको थोडस आज जेवढं मी सांगितलं तेवढं तरी ओपन करा ओपन करून त्याला वापरायला शिका हे महत्वाचं okay. आहे ओके पहा यामध्ये फेस्टिवल पोस्टर्स पाचशे पेक्षा जास्त फेस्टिवल पोस्टर्स आहेत त्यामध्ये त्यानंतर यामध्ये तुम्हाला काही ऍप्लिकेशन्स आहेत मोबाईलचे ऍप्लिकेशन्स आहेत ओके मोबाईल वरून सुद्धा काही एडिट करता येणार आहे जो जी डी व्ही पॅकेज टू चा फोल्डर आहे की नाही त्यामध्ये ते त्या आहे बघा मोबाईल एडिटिंग सुद्धा आपण यामध्ये घेतोय ओके याचाही तुम्हाला फायदा होणारच आहे आणि परत तुम्हाला प्रीमियम सपोर्ट म्हणजे फ्री सपोर्ट असणार आहे तुम्हाला लाईफ टाईमचा सपोर्ट सुद्धा तुम्हाला असणार आहे कधीही तुम्ही मला फोन करा काही अडचण आल्यास ते तुमची अडचण पूर्ण सोडवली जाणार आहे फक्त काय आहे या साहित्याच्या विश्वात तर आपण रमतोच शिक्षक असले असण्याच्या नात्यानं परंतु ई साहित्याच्या विश्वामध्ये माझ्या बरोबर रमण्यासाठी जे जे येणार आहेत त्यांचा पूर्ण फायदा करून देण्यासाठी मी आयुष्यभर कटिबद्ध राहणार आहे त्यामुळं हे जे आहे फ्री सपोर्ट सॉरी त्यामध्ये मी देणारच आहे तुम्हाला ओके त्याबद्दल कुणीही शंका घेऊ नये असंही या ठिकाणी या निमित्तानं मी जाहीर करतो आता पहा या पद्धतीनं तुम्ही अनेक आहेत म्हणजे ऍक्च्युली म्हणजे मला सगळं या कमी वेळेमध्ये सगळं काही ओपन करून दाखवता येणार नाही मी तुम्हाला मला असं वाटतंय की मी तुम्हाला दाखवलेलं आहे काय काय गोष्टी ब्लॅक बॅकग्राऊंड चे सुद्धा ब्रशेस आहेत यामध्ये आपल्याकडे बघा हे तर ब्लॅक बॅकग्राऊंड चे दाखवतो काही पीपीडीज तुम्हाला यामध्ये अजेंडा ऑसम टायटल हे बघा हे किती छान छान असे आपण म्हणूया रेडीमेड पीपीटीज आहेत फक्त तुम्हाला टेक्स्टिंग चेंज करायची आहे मोबाईलच्या फॉर्मॅटमध्ये हे लॅपटॉप वगैरे हे ते सगळं भरपूर काही बघण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे तुम्हाला कुठलं ना कुठलं उपयोगी पडणारच आहे सगळं मला असं वाटतं की पाच हजारचे पाच हजार स्लाइड तुम्ही वापराव्यात कधी एखादी स्लाइड वापरायची तुम्हाला एखादी कॉपी करायची असेल तर कॉपी करू शकता इथे बघा ब्रशेससाठी वेगवेगळे ब्रशेस आहेत इथं मी जर तुम्हाला दाखवलं की यामध्ये प्रोसेस डायग्राम बघूया आपण प्रोसेस कारण एखादी प्रक्रिया तुम्हाला विज्ञानाची तुम्ही पीपीटी तयार करा असाल वॉन्ट टू पोर्ट्री द प्रोसेस ओके म्हणजे याच्यामध्येही एकच मिनिट हा हा स्क्रीन दिसत आहे तुम्हाला आता बघा एनेबल एडिटिंगला क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्ही कोणतीही स्लाइड एखादी एक एकच स्लाइड तुम्हाला पाहिजे असेल तर तीही तुम्ही कॉपी करू शकता आणि वापरू शकता त्याला मी फुल स्क्रीन करतो या पद्धतीने पहा हे प्रोसेस आहे फायव्ह स्टेप ची प्रोसेस आहे टाइम आयडिया प्रोसेस गोल तेही तुम्ही इझिली फक्त टेक्स्टिंग तुम्हाला करायचं आहे टेक्स्ट रिप्लेस करायचं आहे इमेज रिप्लेस करायची आहे त्या पद्धतीनं तुमचं प्रेझेंटेशन रेडी आहे तुमच्या बॉस समोर तुमच्या क्लायंट समोर तुमच्या स्टुडंट समोर म्हणजे तुम्ही कॉमर्स फील्डचा असाल किंवा आर्टचा असाल सायन्सचा असाल खूपच रिच असं लागणार आहे पर्टिक्युलर स्लॅड कॉपी यस 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 दुसऱ्या ठीक आहे अॅनिमेट करा म्हणजे काही मी पिपेरीज अॅनिमेट केलेले आहेत काही राहिलेले आहेत म्हणजे तुम्हाला तुम्हाला तुमच्या पद्धतीनं करण्यासाठी मी ठेवलेलं आहे ते तुम्ही एखादी पीपीटी कॉपी करू शकता हे पहा या पद्धतीनं फाईव्ह इन फोग्राफिक्स आहे प्रोसेस डायग्राम आहे हे बघा ऍरो प्रोसेस आहे ओके म्हणजे तुम्हाला तुमचा इस्टाब, इंस्टा एस्टॅब्लिशमेंट इन्स्टिट्यूट तुमचे कॉलेज तुमचं स्कूल कधी इस्टॅब्लिश झालंय त्यानंतर फर्स्ट टेन्थ स्टँडर्ड कधी झाली ट्वेल्थ स्टँडर्ड कधी झाली त्यानंतर ग्रॅज्युएशन जी आहे पोस्ट ग्रॅज्युएशन जसं जसं तुमचा जो काही एरो आहे जो काही तुमचा ग्राफ आहे सक्सेसचा तो दाखवण्यासाठी दो प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके युअर ऑसम टायटल जो आहे तुम तो तुम्ही यामध्ये टाईप करू शकता हे थोडेसे मशिनरीच्या फॉर्म मध्ये वर्क प्रोसेस वगैरे 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 बेस्ट सेलर्स फ्युचर प्रोजेक्ट कस्टमर टेस्टिमोनियल्स तुमचा ऑसम डेटा वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे अनेक गोष्टी यामध्ये तुम्हाला करता येण्यासारख्या आहेत बघता येण्यासारख्या आहेत हा आता जो प्रश्न होता की तुम्हाला एखादी पीपीटी जर तुम्हाला काय करायचं असेल वापरायची आहे ओके दुसऱ्या ठिकाणी तर तुम्ही इझिली काय करू शकता सपोज फॉर एक्झाम्पल आता एखाद्या आपण घेऊया सपोज हा पहिले घेतो मी याला मी काय केलं कॉपी केलं ओके याला कॉपी केलं आणि फाईल आणि न्यू ब्लँक प्रेझेंटेशन मध्ये गेलो सिम्पली इथं कंट्रोल पेस्ट करा आ, कंट्रोल व्ही करा पेस्ट होईल आणि तुम्ही याला अॅनिमेट करू शकता हे बघा इझिली सपोज हे तुम्हाला मध्ये जाऊन आता हा भाग आपण बराच घेतोय दोन अडीच वर्षापासून आपण घेत आहोत त्यामुळे मी काय तुम्हाला अॅनिमेशन बद्दल सध्या सांगणार नाही कारण सध्याचा जो आजचा जो मेन आपला एजेंडा होता तो होता इंट्रोड्युसिंग द मटेरियल्स अँड इंट्रोड्युसिंग दॅट हा गेटिंग स्टार्टेड टू यूज इट अँड अ हाऊ कॅन यू यूज अँड अप्लाय इम्प्लिमेंट इन युअर डेली इन लाईफ हाऊ कॅन यू यु नो गेट द बेनिफिट आउट ऑफ इट हे खूप यामध्ये महत्वाचं आहे नाव सी आ, एनिमेशन मध्ये मी गेल्यानंतर तरी तुम्हाला दाखवतो करून आता सपोज मी यामध्ये केलं फ्लोटिंगचा इफेक्ट दिला हा वरून खालीचा फ्लोटिंगचा इफेक्ट दिलेला याला आणि परत याला जो आहे तो मी फ्लोट इनचा दिला बट हा खालून येणार आहे पण त्याच्या अगोदर मी काय करतो हे सगळं सिलेक्ट करून ग्रुप करतो याला बरोबर आहे म्हणजे आणि सेंड टू बॅक करतोय परत याला ओके आणि परत मी याला काय करणार आहे फ्लोट इन एक मिनिट आता याच्या बरोबर हा सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल सिलेक्ट करावं लागेल बरोबर हे हे रिंग सुद्धा सिलेक्ट करावं लागेल हे रिंग आणि हे सिलेक्ट करा ग्रुप करा आणि परत फ्लोट इन करा हे बघा सगळं यात येईल हे वरून येणार आहे खालून येणार आहे म्हणजे फर्स्ट फर्स्ट कडे जर तुम्ही बघितलं हे वरून हे खालून आणि परत बाकीचे ग्रुप करा म्हणजे ॲनिमेशन मला सांगायचं आहे की तुम्हाला कॉपी करू शकता करू शकता तुम्ही टेक्स्टर रिप्लेस करा न्यू ऍड करायची आहे ते तुम्ही करू शकता दिस इज जस्ट वन ऑफ द व्हेरी टाइमियस्ट पार्ट विच आय एम गोइंग टू ऑफर टू यू इन स्टोर पाच हजार स्लाइड तर आहेच बट अलॉंग विथ दॅट व्हॉट एव्हर आय ऑफर्ड यू दॅट इज रिअली अनइमॅजिनेबल अँडबिलिव्हेबल अँड रिमार्केबल वन ओके फक्त तुम्हाला आज मी तुम्हाला एक गुगल फॉर्म किंवा एक मल्टिपल चॉईस मध्ये मी देणार आहे की सगळ्यांना मिळालेलं आहे की नाही ते बघा जी डीई पॅकेज म्हणजे ग्राफिक डिझाईनिंग अँड व्हिडिओ एडिटिंग पॅकेज त्यामध्ये सेकंड अॅकॅडमिक फंड सुद्धा आहेत या फॉन्ड्स बद्दल आपण उद्या बोलूया कसे इन्स्टॉल करायचे काय करायचे तुम्हाला करता आले तर तुम्ही करू शकता ओके एकशे चौदा पेक्षा जास्त अॅनिमल अॅकॅडमिक फंड्स आहेत यामध्ये हे जे आहेत फेस्टिवलचे पोस्टर्स एसवी जी इमेज आहे ती एसवी जी इमेजिलिस थिएटर मध्ये कशी वापरायची नॉट इन पीपीटी पीपीटी मध्ये वापरू शकता आपण ती तुम्हाला मी नंतर हळूहळू सांगणारच आहे हे फोटो म्हणजे ऍडोबिल्युस थिएटर मधले म्हणजे सपोज टीचर डे साठी आहे हा ऍडोबिल्युस थिएटर ओपन करायचं ऍडोबिलिस थिएटर जर तुम्हाला येत नसेल तरी मी तुम्हाला सांगणार आहे की पीपीटी मध्ये हे फेस्टिवलचे पोस्टर कसे एडिट करायचे ते सांगणार आहे कारण याचे फॉन्ड तुम्हाला जर सापडले नाही तर तुम्हाला Uh, तुम्ही वेगळे फॉन्ट तुम्ही त्यामध्ये वापरू शकता फॉर एक्झाम्पल सपोज हे फेस्टिवलचे पोस्टर्स आहेत द टीचर डे साठीच आहे सा यामध्ये पहा काही फॉन्ट यामध्ये नाही आहेत बट तुम्हाला तुमच्या नावाचं जे आहे ते तुम्ही तयार करू शकता ओके हे बघा हे तुम्हाला हे तुम्हाला चेंजेस यामध्ये घडवून आणता येतं हे सी जी इमेज आहे याबद्दल आपण नंतर बोलूया हळूहळू फर्स्ट ऑफ ऑल बघा तुमचा फोकस असू द्या एका गोष्टीकडं ओके okay, त्यानंतर हे जे आहे जीडी पॅकेज व्ही टू यामध्ये या तर जो आहे जी डी पॅकेज टू जो आहे त्यामध्ये मराठी फॉन्ट आहेत बघा त्यामध्ये त्यामध्ये मराठी फॉन्ट आहेत हे सगळे देवनागरी लिपी ओके वेगवेगळे फॉन्ड्स आहेत मी तुम्हाला मला असं वाटतं व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल बघितला का व्हिडिओ मराठी फॉन्टचा इंग्लिश फॉन्टचा हम्म त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे किंवा शुभेच्छा टेक्स्ट बघा शुभेच्छा टेक्स्टसाठी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे जे कॅलिग्राफी फॉन्ट्स आहेत अभिनंदन अभिनंदन श्रद्धांजली भाऊ शेठ आभार नगरसेवक युवा सम्राट ओके सस्नेह निमंत्रण असे फॉन्ट हे तयार करून तुमच्यासाठी ठेवलेले थे आहेत पण जे देवनागरी फॉन्ट आहेत ते सुद्धा यामध्ये आहेत म्हणजे हे जी डी पॅकेज टू मध्ये सुविचार बॅकग्राऊंड आहेत बघा यामध्ये बॅकग्राऊंड साठी सुद्धा तुम्ही याचा वापर तुम्ही करू शकता तुमचं नाव टाकून तुमचा फोटो टाकून वगैरे कसं करायचं काय करायचं ते आपण याबद्दल माहिती घेणार आहोत ओके आता एक, एक, एक पी एल पी फाईल मधून आहे बघा हे पी एल पी फाईल्स आहेत ना ते फक्त मोबाईल मध्ये ओपन होतात हे मध्ये तुम्ही वापरू शकता हॅपी न्यूअर फायनल बघा हे मोबाईलमध्ये एडिटिंग कशी करायची त्याबद्दलचं सेपरेट सेशन आपण नंतर घेऊया पण सध्या जो आहे ते तुम्हाला आ, हे जे जायजेन्टिक पीपीटी आहे ती ओपन करायची तुम्हाला हे खालची जी पीपीटी आहे ती एकच पीपीटी एक आहे पाच हजार स्लाइडची पण यामध्ये ऑल पीपीटी जे आहेत का नाही त्यामध्ये हे सगळं काय आहे फोल्डर्स आहेत फोल्डर वाईज दिलेलं आहे फोल्डर वाईज दिलेलं आहे सायन्स इन्फोग्राफिक्स बघा सायन्स इन्फोग्राफिक्स यामध्ये तुम्हाला बघायचं असेल पॉवर मध्ये जावा गुगल स्लाईट मध्ये सुद्धा ओपन करता येतं पण पॉवर मध्ये सुद्धा वापरता येतं सायन्स इन्फोग्राफिक्स यामध्ये तुम्ही तुमचे मुद्दे टाकू शकता म्हणजे सायन्स चे डायग्राम आहे असा अर्थ नाही याचा फक्त तुमच्या मुद्द्यां सादरीकरणात खूप चांगलं करता येतं बघा यामध्ये असे असे सगळे सायन्स रिलेटेड असलेले इन्फोग्राफिक्स आहेत क्राफ्टिंग आहे जी तुमच्यासाठी रेडीमेड तयार करून ठेवलेली आहे आणि तुम्ही याचा वापर नक्कीच कराल अशीही मी या ठिकाणी आशा करते ठीक आहे आता पहा असे वेगवेगळे प्रेझेंटेशन्स आहेत आणि बाकीच्या सर्व गोष्टी यामध्ये आहेत कसं एडिट करायचं हाऊ टू एडिट कसं हे करायचं तेही तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे एक नंबरचं गुगल स्लाइडचं आहे एक नंबरचं ओके तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे असा जो पीडीएफ फोल्डर आहे पीडीएफ फाईल आहे त्या पीडीएफ फाईलला इथं क्लिक करायचं आहे ओके आणि तुम्हाला परत त्यानंतर जायजेंटिक पीपीटी मध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये इन्फोग्राफिक्स मध्ये जायचं आहे सगळं एक्स्ट्रॅक्ट करून तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून दिलेलं आहे ऑलरेडी मी हे बघा पॉवर पॉईंट टेम्पलेट आहे हे डाउनलोड करून घ्या तुम्ही एक 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 डाऊनलोड करून घ्या नाही कंटिन्यू डाउनलोड हे बघा अशा पद्धतीने पॉवर पॉईंट टेम्पलेट ओपन होईल एक एक पॉवर पॉईंट टेम्पलेटमध्ये जायचं आणि ओपन करून घ्यायचं ओके सुरुवातीला काय करायचंय तुम्हाला मी तुम्हाला सांगितलेलं यामध्ये हे बघा फोल्डर ओपन करू आपण आता इथला हा आपण डाउनलोड केलेला आहे आता लाईव्ह मध्ये ओपन केलेला आहे आणि परत त्याला एक्स्ट्रॅक्ट करा किंवा इथून ओपन करा हे बघा एकच मिनिट पाठीमागे जावा तुम्ही याच्यामध्ये ओपन करा हे डाउनलोड केलेला झी फाईल आहे आणि एजेंडाची पहिली पीपीटी ओपन करा इथं हे बघा अशा पद्धतीने अशी पीपीटी ओपन होईल एखादा अजेंडा एम सांगायचा तुम्हाला त्यासाठी पहिली पीपीटी अजेंडाची आहे तुमच्या त्या ऍक्टिव्हिटीचा एम सांगायचा आहे तर त्यासाठीच्या या रेडीमेड पीपीटी तयार करून ठेवलेल्या आहेत अनेक गोष्टी तुम्हाला नक्कीच याचा आनंद होईल असं वापरताना तरी तुम्ही सर्वांनी याचा लाभ घेण्यासाठी या तरी आता सध्या आपण काही तुमचे प्रश्न असतील शंका असतील तर त्याला आपण थोडस वाचा करूया आता या ठिकाणी मी माझा जे शेअरिंग आहे ते स्टॉप करतोय आणि माझा जो व्हिडिओ आहे तो चालू करतो या ठिकाणी आणि तुम्हाला काही यामध्ये शंका कुशंका असतील तर नक्कीच विचार शेवटचे दहा मिनिट राहिलेले आहेत त्यामुळे मी आज फक्त तुम्हाला मटेरियल इंट्रोड्यूस करणार होतो आता मी तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे की तुम्हाला मटेरियल मिळालेला आहे का नाही म्हणजे ती पीडीएफ फाईल मिळालेली आहे का नाही तुमच्या मेलला ते मी विचारणार आहे पण ग्रुप दिसत नाही राजश्री भोसले मॅडम तुम्हाला ग्रुपमध्ये इन्फोग्राफिक पीपीटी नावाची इन्फोग्राफिक्स पीपीटी नावाचा जो आहे एक मिनिट तुम्ही आहात नाही त्यामध्ये अच्छा इन्फोग्राफिक्स पीपीटी मध्ये नाही का तुम्ही सध्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एकाच मिनिट ठीक आहे तुमचं ते होऊन जाईल लगेच आता लाईव्ह मध्ये लगेच करून घे तुम्ही इन्फोग्राफिक्स बाकीचे तुम्हाला मेल, मिला मेल नहीं, या ले, ले। आहे का मेल कुणाला मिळाला नाही तेही यामध्ये सांगू शकता ओके एकच मिनिट हा राजेश्री भोसले मॅडम तुमचं जे आहे ते तुम्हाला मी ऍड केलेलं आहे आता बरेच दिवस ओके आता ऍड झालेला आहात तुम्ही तुमच्याशी संपर्क हे बरेच दिवस आपला झालेला नाहीये वेगळ्या आपण वेगळ्या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग। परंतु ई साहित्याच्या विश्वाची हाक आल्यानंतर सर्वजण आपण एकत्र येतात याचा मला खूप मनोमन आनंद आहे आणि त्याची पूर्ण उत्तराही करण्याचा त्याचा पूर्ण तुमच्या वेळेच्या पैशाचा ऊर्जेचा पूर्ण पैशा फायदा करून देण्याचा पूर्ण निरतीशी मी प्रयत्न करणार आहे आता बघा यामध्ये काय ज्यांनी गुगल फॉर्म भरलेला नव्हता त्यांना मेल मिळणार नाही ओके संदीप वारजे सरांना मेल मिळाला नाहीये तुम्ही मला बघा बाकीच्यांना मी ज्यांना ज्यांना मेल मिळालेला नाहीये त्यांना मी जे आहे काय करणार आहे व्हॉट्सअपला पाठवतो ओके आता मेल काय मी पाठवत बसत नाही दहा जण असे आहेत दहा बारा जण आहे ज्यांनी फॉर्म भरलेला नव्हता फॉर्म ठीक आहे काही जणांनी इथं आता मेल ज्यांना मिळाला नाही त्यांनी मेल जरी दिला त्यांनी मला तरी चालेल किंवा मी त्यांना तुम्ही त्यामुळे मला हॅलो केलं की मला पीडीएफ मिळालेली नाहीये किंवा मेल मिळालेला नाहीये असं जरी सांगितलं तरी सुद्धा मी तुम्हाला जे आहे ते पीडीएफ व्हॉट्सअपला सेंड करेन त्या पीडीएफ मध्ये सगळं आहे त्या ड्राईव्ह चे लिंक त्यामध्ये पीडीएफ मध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला त्याचा वापर नक्कीच करता येणार आहे हा अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का यामध्ये या, या ठिकाणी आपल्याला जेवढा कमीत कमी ठेवता येईल हा सेशन तेवढा मी ठेवणार आहे जेणेकरून तुम्हाला लगेच बघता येईल आणि कमी वेळेत जास्तीत जास्त तुम्हाला माहिती यामध्ये मिळेल असा याकडे आपला जास्तीत जास्त अलीकडे कल आहे खालीद भगवान सर तुम्हाला ऍड नाही केलं का मी पी टी च्या ग्रुप मध्ये मिनिट बर एकच मिनिट आता मी तुम्हाला पाठवेन हा ज्यांनी ज्यांनी आता मला संदीप वारजे सरांचा आणि दुदंबे सरांचा मेसेज आलाय की हो मेल त्या त्या मेल मेल मला पीडीएफ पाठवा म्हणून मी त्यांना पाठवतो पण त्या अगोदर मेल मिळाला नाही कारण फॉर्म भरला नव्हता फॉर्म भरला नाही त्यामुळे दिलीप पाटील सरांना मेल मिळालेला नाही त्याबद्दल त्यामुळे मिळालेलं नसेल पण असं आता मेल काय मेल आय डी काय पाठवत बसू नका आता मला मी तुम्हाला डायरेक्ट शेअर करेन त्याचा मेलला असण्याचा फायदा हा होता तुम्ही तुमचे तुमचा अपलोड करून घ्या ड्राईव्ह वरती वगैरे कारण आता त्या ग्रुपमध्ये एकदा का ग्रुप चालू झाला तर सध्या मी दोन्हीकडे ऍडमिन ऍडमिन ग्रुप केलेला आहे मी ऑल इन वन जो ग्रुप आहे त्यामध्ये सर्वजण राहा ऑल इन वन ची ज्यांनी अजून प्रवेश घेतला नाही त्यांनी प्रवेश घ्या त्यांना मग ते मिळेल सगळं मटेरियल पण सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्हाला मेल वरती मी यासाठी पाठवलं कारण नंतर ग्रुप सुरू झाल्यानंतर ती पीडीएफ कुठं जाते आपल्याला समजत नाही आपण डाउनलोड कधी केली फॉर्मॅट वगैरे झाला लॅपटॉप आपला वगैरे तरी सुद्धा ते राहते पीडीएफ आपल्या मेलवर त्यामुळे मेलवरती मी पाठवलेलं आहे म्हणजे भविष्यात कधीही तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही ते घेऊ शकता ठीक आहे येस 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 करा याचा वापर करा आता रामसिंग राजपूत सर आपण थोडस यामध्ये नवीन आहात परंतु कसं आहे आपण हे बनवायला सुद्धा शिकवतो तयार करायला सुद्धा शिकवतो तुम्ही याचा वापर करा आणि या ई साहित्याच्या विश्वामध्ये स्वतःच अस्तित्व सिद्ध करा खूप ताकद आहे यामध्ये बघ आपण म्हणतो आता हे नाही ते नाही मोबाईल तर सगळेजणच वापरतात मोबाईल घेऊन तासून तास त्या मोबाईलमध्ये घुसून पडलेले असतात त्या मोबाईलमध्ये आपला कंटेंट जावा त्यांनी बघावा एवढं म्हणजे याला एवढा मोठा स्कोप आहे हे कॉन्टेंटला की तो कधीही मरणार नाही मोबाईलचा वापर अजून वाढणार आहे ई कंटेंटचा वापर तेवढाच वाढणार आहे तुमचा स्टेटस असेल युट्यूब चॅनल असेल किंवा तुमचं वेबसाईट असेल किंवा तुमचं ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप असेल सगळ्या ठिकाणी वरती वगैरे या प्रकारचे व्हिडिओ मेकिंग व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग ही काळाची गरज आहे अन्न वस्त्र निवारा आणि ग्राफिक डिझाईनिंग व्हिडिओ एडिटिंग अशा चार मूलभूत गरजा आहेत चार मूलभूत गरजा आजच्या झालेल्या आहेत त्या सर्वांचा तुम्ही लाभ घ्यावा अशी शेवटची ते विनंती करतो अर्धा तास होत आलेला आहे त्यामुळे आपण इथं थांबूया कारण नंतर हे रेकॉर्डेड सेशन तुम्ही पाहणार आहात रेकॉर्डेड व्हिडिओ बाकीचे पाहणार आहेत कारण बऱ्याच जणांनी इथे ऍडमिशन घेतलेलं होतं जे आलेले नाही आहेत आज वीस पंचवीस जण ते सुद्धा पाहतील त्यामुळे आपण क्रिस्प आणि ब्रीफ सेशन आहे तरी मी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला मेल मिळालेला मेल, मेल, नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला पाठवेन प्लस काय क्वेरी असेल तरी विचारा त्यानंतर मी तुमचं जे आहे नक्कीच या ठिकाणी जे आहे त्याचा शंका निरसन आणि त्याच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा पूर्ण असा प्रयत्न करेन बघा तुम्हाला जी फाईल आहे ती फक्त एक्स्ट्रॅक्ट करायची आहे कशी एक्स्ट्रॅक्ट करायची काय करायची ते फक्त पाहून घ्या आणि डाउनलोड करून घ्या सगळ्या सगळे फोल्डर्स डाउनलोड करून घ्या मी त्या पद्धतीनं मी ज्या पद्धतीनं फोल्डर तयार केलेले आहे त्या पद्धतीनं फोल्डर तयार करून घ्या हे पहा तुम्हाला अगोदरच दाखवलेलं आहे तर पाहून घ्या सर्वांनी माहिती चालू करणार हे पहा यामध्ये आहे असा फोल्डर तयार करा जाए 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 फोल्डर तयार करून घ्या आणि रेफरन्स दिलेला आहे मी सगळं दाखवलेलं असेल पिक्चरचा फोल्डर असं फोल्डर फोल्डर वाईज फोल्डर वाईज सगळे पीपीटी येऊन द्या हे बघा फोल्डर पीपीटी ठीक आहे तुम्हाला दिलेलं आहे मी एज्युकेशन डायग्राम ची पीपीटी मायको चालू आहे माय चालू आहे एज्युकेशन चे रिलेटेड पडवळ मॅडम हा विचार राजश्री भोसले मॅडम तुम्ही विचारा काय प्रश्न आहे तुमचा तर ते जायजेटिक पीपीटी ओपन केला ना त्याच्यामध्ये त्या फाईल्स आहेत पीपीटीच्या हो ते ओपन केल्यावर हो काय ब्लँक येते सगळं नाही 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 एकच मिनिट हा तुम्हाला आता तुम्ही ड्राईव्ह ला गेला हे पहा हे पीडीएफ किंवा हे पीपीटी इथं तुम्ही फुल स्क्रीन करून आता मी क्लिक हिअर करतो किंवा एकच मिनिट हे पीडीएफ दिली आहे तुम्हाला जे पीडीएफ आहे त्या पीडीएफ ला तुम्ही क्लिक केलं बरोबर आहे क्लिक हेअर क्लिक केल्यानंतर अगोदर पीपीडी मध्ये जायच त्याच्यामध्ये बघा इकडं का ऑल पीपीटी दाखवले का इथं दिसतंय का ऑल पीपीटी हे या पीपीटी कडे जाऊ नका हे मला डिलीट पीपीटी आहे पाच हजार हो, हो, हो पाच हजार जाऊ नका एक पीपीटीज कडे जावा आणि इन्फोग्राफिक्स मध्ये जावा इन्फोग्राफिक्स मध्ये गेल्यानंतर पहा हे असं दिसतंय का तुम्हाला हा अजेंड्या मध्ये जायचं परत थोडा एक अर्धा तास वेळ द्या तुम्ही अजेंड्यामध्ये गेल्यानंतर पॉवर पॉईंट टेम्पलेट मध्ये जावा आणि त्याच्यानंतर याला इथे डाउनलोड करून घ्या सगळ्या पीपीडीज डाउनलोड करून घ्या कळ का अगोदर एका फोल्डरमध्ये ठेवा आणि परत वापरायला सुरुवात करा हो हो ओके ओके चला बर ओके थँक्यू चालेल चालेल चला आता या ठिकाणी मला मेसेज काही येत आहे ज्यांना ज्यांना मिळालेलं नाही त्यांना मी नक्कीच देईन या ठिकाणी आहे वापरा आनंदी व्हा बी बी क्रिएटिव्ह अँड बी अँड टायटॅनिक ओके जो काही आपला हे तर स्लोगन आहे आपला ठीक आहे सो आय बिल एंड द मीटिंग फॉर ऑल आणि यानंतर हे जे रेकॉर्डिंग आहे ते लगेच मी तुम्हाला पाठवणार आहे अर्ध्या तासाचे आत उद्या एक सेशन होईल त्यामध्ये आपण थोड्याशा पुढच्या गोष्टी फॉन्ट इन्स्टॉलेशन वगैरे 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 बघणार आहोत तोपर्यंत आपल्या सर्वांची मी रजा घेतो शब्द खैर शुभरात्री आणि हॅव अ व्हेरी गुड नाईट बाय